आज माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आज भव्यदिव्य कुस्ती मैदान कुस्ती दंगल इथं भरवण्यात आलेले आहे. अतिशय सुंदर असं कुस्ती नियोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पार्थ पवार दादा यांच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्यांची टीम बारामती कुस्तीगीर संघ तसेच त्यांनी या ठिकाणी जी टीम केलेली आहे त्या टीमने अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन केलेले आहे. सगळ्या कुस्त्या आणि या ठिकाणी जे बसण्यासाठी व्यवस्था केलेली आहे अतिशय सुंदर अति भव्यदिव्य. आणि या ठिकाणी जे प्रमुख पाहुणे आपण बोलवले आहेत सगळ्या आपले आंतरराष्ट्रीय भारत देशाचं नाव त्यांनी या ठिकाणी कोरलेलं आहे. तसेच या ठिकाणी सगळे माननीय बनसोडे साहेब आपले क्रीडामंत्री हे सुद्धा उपस्थित आहे. पार्थ पवार हे दुपारपासून या ठिकाणी उपस्थित आहे. आणि या ठिकाणी आमचा सगळ्यांचा सन्मान केला. मी एकच सांगू इच्छितो या बारामतीमध्ये मी 2014 साली कुस्ती खेळून गेलेलो आहे. आणि त्यानंतर या ठिकाणी हे जे कुस्ती मैदान आहे खूप अतिशय सुंदर पद्धतीने आयोजन नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी जे पैलवान खेळले हे सगळे महाराष्ट्र केसरी लेवलचे पैलवान आहेत आणि अतिशय सुंदर त्यांनीसुद्धा त्या कुस्त्या केलेल्या आहे. आपण बघतो दुपारी 2 वाजल्यापासून ते आज 9:30 वाजत आलेले आहे इतकं मैदान आज या ठिकाणी हे चाललेलं आहे. आणि या ठिकाणी सगळ्या पैलवानांना मान सन्मान बक्षीस या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. आणि या ठिकाणी जे आपले पार्थ पवार साहेब आहेत त्यांनीसुद्धा कुस्तीची धुरा आता हातात घेतली. नक्कीच पैलवानांकरता खूप मोठे काम ते सॉरी जय 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 दादा पवार यांच्या हस्ते या ठिकाणी मोठं काम होईल नक्कीच. आणि मला या ठिकाणी येऊन माझा मान सन्मान केला आणि मी त्यांचा धन्यवाद देतो. बारामती कुस्तीगीर संघाचा सुद्धा धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र जय धन्यवाद. विजय चौधरी साहेब सगळ्यांना हात करा एकदा अभिवादन करा. सगळे थांबलेत विजय चौधरी सर पैलवान डीवायएसपी ट्रिपल महाराष्ट्र केसरी. हा आगळा देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवाला मागायचं असेल तर असं दान मागा. फुरसतीच्या वेळा देवाने घडवलेलं रत्न बात. देवाला मागायचं असेल तर असं दान मागा. फुरसतीच्या वेळात देवानी घडवलेलं रत्न विजय चौधरी त्याचं नाव.